नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या वडिमध्ये महाराष्ट्रीय इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्यांच्याकडे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी योजना आहे आरोग्य कल्याण कल्याण योजना एच झिरो ए एकमधील कोणती योजना आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईडला तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या पहिल्या दोन जीवित आपंत्यांसाठी नैसर्गिक प्रसूतीसाठी रुपये पंधरा हजार व क्रियेद्वारे परिसृतीसाठी वीस हजार रुपये तर ह्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे हे संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला इथून पुढं पण नवनवीन बांधकाम कामगाराविषयी ज्या नवनवीन योजना येत असतात त्या योजना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या ठिकाणी पाहू या ठिकाणी आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलची जे वायम मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलची पण आपल्या या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल तुम्ही त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला भेट द्या म्हणजे त्या ठिकाणी जा आणि जॉईन करा कशाबद्दल कारण की का आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बांधकाम कामगाराचे जे नवनवीन कागदपत्र असतात तर बांधकाम कामगारांना जे मागील वर्षात नव्वद दिवस किंवा हो, त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र लागते तर ते पण आपण त्याच ठिकाणी टाकलेलं आहे टेलिग्रामवरती तुम्ही तिथून डाउनलोड करून तुम्ही जे आहे ते तुमचं काम बघू शकतात त्यानंतर जे काय बांधकाम कामगाराचे जे कागदपत्र असतात ते आपण त्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात किंवा अथवा पी डी एफ स्वरूपात असेल किंवा फोटो स्वरूपात असेल ते आपण टेलिग्राम चॅनलवरती जात टाकत असतो आणि जे काही कामगार प्रश्न विचारतात त्याचे कामगाराचे सुद्धा त्या ठिकाणी सुटले जातात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जे आहे ते तुम्ही जॉईन करून ठेवू शकतात आणि अधिक अधिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला भेटू शकते तर त्यामुळे तुम्ही चॅ टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवू शकतात आणि बाकीचे जिथे आपण सांगू आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे ते या ठिकाणी नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित आपण त्या नैसर्गिक प्रस्तुतीसाठी रुपये पंधरा हजार आणि शास्त्रीयक्रिया प्रसुतीसाठी वीस हजार त्या ठिकाणी पहा हा फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण बघणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे आता खाली आल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला जे आहे ते अर्जदाराचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे तर अर्जदाराच्या तपशीलमध्ये वरच्या साईडला काय साईड आणखीन या ठिकाणी पहा रजिस्टर डेट म्हणजे नोंदणी दिनांक तुमचा नोंदणी दिनांक कोणता आहे तर या ठिकाणी खालच्या साईडला रकाने टाकायचा आहे त्यानंतर रिन्यूअल डेट तुमचा नूतनीकरण दिनांक कोणता आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि क्लेम डेट या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आवक दिनांक टाकून घ्यायचं आहे हे तिन्ही तिन्ही ऑप्शन टाकल्यानंतर तुम्हाला खाली घ्यायचं आहे आणि खाली आल्यानंतर जे आपलं र नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्मार्ट कार्डवरती भेटून जाईल स्मार्ट कार्ड तुम्हाला ते नोंदणी करते नाही तुमचा नोंदणी मंजूर झाल्यानंतर दिलं जाईल दिलं गेलं असणार आहे तर बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली की सर आम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं नाही आमची नोंदणी मंजूर झाली आहे तर आम्हाला स्मार्ट कार्ड कधी भेटेल किंवा पोस्टाने येईल का तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्मार्ट कार्ड सध्या तरी पोस्टाने येत नाही आहे आणि तुम्हाला आणून बी देत नाही कोण तुम्ही ज्यांच्याकडे नोंदणी केली आहे ते तुम्हाला आणून देऊ शकतात ज्यांच्याकडे नोंदणी केली ते त्यांनी जर नाही आणून दिलं तर आणखीन एक पर्याय आहे आपल्या जवळचं जे बांधकाम कामगाराचं ऑफिस आहे जर सह सात जिल्ह्यावरती असते जिल्ह्याच्या ठिकाणी असते जो तुमचा जिल्हा असेल त्या ठिकाणी असू शकते मेन ऑफिस महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाचं त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन जाऊ शकता आणि म्हणायचं मला स्मार्ट कार्ड आमची नोंदणी मंजूर झालेली आहे आणि मला जे आहे ते मा मला स्मार्ट कार्ड माझं पाहिजे तर असं सांगून तुमचं जे तुमचं स्मार्ट कार्ड आहे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्या ठिकाणी दिलं जातं तुम्हाला स्मार्ट कार्ड तर मित्रांनो अशा प्रकारे स्मार्ट कार्ड घेणं गरजेचं आहे तुम्हाला पोस्ट येत नाही आहे स्मार्ट कार्ड हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पहा आपण पाहूया त्या ठिकाणी नोंदणी दिनांक टाकले तर जे आहेत तुम्हाला खाली आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घेऊ शकतात आणि खालच्या साईडला जे आहे तुम्ही या ठिकाणी पहा आधार नंबर या ठिकाणी ह्या रकडे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी खालच्या साईडला पहा अर्जदाराची वैयक्तिक माहिती आपल्याला द्यायची आहे तर अर्जदाराच्या वैयक्तिक माहितीमध्ये काय काय आहे पहिलं नाव या ठिकाणी टाकायचं अर्जदाराचं त्यानंतर मधील नाव आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी आड नाव आणि ते झालं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण वर घेऊ थोडं त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जन्मदिनांक आणि जे वय आहे तुम्हाला या ठिकाणी वय टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते फॉर्ममध्ये जे अर्जदार आहे त्या अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरू शकतात तर ती भरली तर जे आहे ते आता या ठिकाणी पहा अर्जदाराचा बँक तपशील त्या बँक तपशिलामध्ये तुम्हाला बरोबर माहिती भरायची आहे कारण काय बँक तपशिलावरच तुमच्या बँकेचं जे अकाउंट नंबर आहे त्याच अकाउंटवर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवले जातात तर बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली होती की सर आम्हाला जे आहे ते जे आपलं डिलिव्हरीची असतील या ठिकाणी किंवा प्रेग्नेंटची प्रसूतीसाठी जी योजना आहे ते योजनेबद्दल माहिती पाहिजे तर आजचा व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी बनवत आहोत तर तुम्हाला पण कुठला प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला पण कोणत्या योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा त्या योजनेविषयी माहिती आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर या ठिकाणी पहा तुम्हाला अर्जदाराचा बँक तपशील या ठिकाणी टाकायचा आहे तर अर्जदाराच्या बँक तपशीलमध्ये पहिल्यांदा काय टाकायचं तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा आय एफ सी कोड या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर आय एफ सी कोड तुम्हाला कुठे भेटून जाईल तुमचा आय कोड जो आहे तो आय एफ सी कोड तुमच्या बँकेच्या पासबुकावरती तुम्हाला आय एफ सी कोड भेटला जातो आहे तुम्हाला जर या ठिकाणी तुम्हाला पासबुक हरवलं असेल काय झालं असेल तर मी नवी तुमच्या बँके जाऊन तुम्ही दुरुस्ती करून तुमचं पासबुक दुसरं घेऊ शकतात आणि ते झालं त्यानंतर या ठिकाणी पा बँकेचे नाव बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचा शाखा या ठिकाणी टाकायचा आहे आणि बँकेचा पत्ता जो आहे त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ते झालं तर बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती या ठिकाणी अशा रकण्यात भरायची आहे संपूर्ण बँकेचा तपशील तर तुम्हाला जे आहे ते आणखीन खाली यायचं आहे फक्त बँकेचा तपशील आहे तो बरोबर भरून घ्या तुम्ही आय एफ सी कोड बरोबर टाकला का बँकेचं नाव बरोबर टाकले का शाखे बरोबर टाकले का बँकेचा बरोबर टाकला का आणि अकाउंट नंबर बरोबर टाकला का हे एकदा कन्फर्म करून घ्या आणि नंतरच जे आहे ते पुढचं स्टेप घ्यायला सुरू करा तर या ठिकाणी पहा पुढच्या स्टेपमध्ये काय आहे त्या ठिकाणी अर्जराच्या मुलांचा तपशील त्या ठिकाणी अर्जदाराच्या मुलाच्या तपशिलामध्ये काय काय तुम्ही पाहू शकतात ते पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पहा त्या ठिकाणी आपण जरा स्क्रॉल करूयावर हां त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पहिल्यांदा अर्जाराच्या मुलाचा तपशील या ठिकाणी पाहू शकतात पहिल्यांदा जे आहे ते मुलाचं नाव या ठिकाणी टाकलं जाईल त्यानंतर पहा या ठिकाणी मुलगी असेल मुलगा असेल या ठिकाणी एवढ्याच आहे त्यानंतर जन्मतारीख जी कोणत्या ठिकाणी रुग्णालयात झाली असेल हॉस्पिटलमध्ये तर या ठिकाणी क्लिक करा आणि होम घरी झाले असेल तर या ठिकाणी या ठिकाणी क्लिक करा तर अशा प्रकारे तुम्हाला हे ऑप्शन निवडायचे आहेत तर त्या झाल्यानंतर आम्ही खाली काय ऑप्शन दिलेलं आहे ते पण निवडूयात या ठिकाणी पहा खाली कोणकोणते ऑप्शन तुम्ही पाहू शकतात जे रुग्णालयाचं नाव आहे तुम्ही रुग्णालयाचे नाव या ठिकाणी टाकाय करण्यात त्यानंतर अड्रेस ऑफ डिलेवरी म्हणजे परिसुतीचा पत्ता या ठिकाणी टाकू शकतात त्यानंतर नैसर्गिक पर परस्ती म्हणजे नॉर्मल डिलेवरी या ठिकाणी तुमचं काय आहे ते टाकू शकतात नॉर्मल असेल नॉर्मल टाका नैसर्गिक असेल सिजर असेल ते सिझर टाकून घ्या ते झालं त्यानंतर प्रसूतीचा प्रकार त्या या ठिकाणी शिझर असेल तर शिजर पण तुम्ही पुढं टाकून घेऊ शकता हे झालं त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर जन्म प्रमाणपत्र जारी केल्याचा जारी करण्याचे नाव त्या या ठिकाणी अशा प्रकार तुम्ही जे आहे ते नाव टाकू शकतात तर सर्वात जास्त प्रश्न विचारला जातो मित्रांनो की आम्हाला जन्म प्रमाणपत्र नोंदणी दिनांक कुठं आहे तर आपण ज्यावेळेस जन्म प्रमाणपत्र प्रमाणपत्र घेतो त्यावरती एक नोंदणी क्रमांक म्हणून असं एक नाव दिसतं आहे तर त्या नोंदणी क्रमांकाच्या खालच्या साईडला किंवा ज्या पुढच्या साईडला असं ते, ते क्रमांक दे असतो तो क्रमांक या ठिकाणी टाकून घेऊ शकतात आणि त्यानंतर जे आहे ती प्रमाणपत्र जाहीर करण्याचे नाव तर जन्म प्रमाणपत्र तुम्हाला ते त्या ठिकाणी कोण देत आहे ग्रामसेव देत आहे का स सरपंच देत आहे किंवा गावातील कोण मेंबर व्यक्ती देत असेल किंवा ऑपरेटर देत असतील ग्रामपंचायतमधील जे काय देत असेल त्यांचं या ठिकाणी नाव तुम्ही टाकू शकतात बरोबर लक्षात ते संपूर्ण फॉर्म आपण भरून घेतलेलं आहे तर या ठिकाणी पहा खाली काय आहे तर तुमच्याकडे काय आहे ती प्रमाणपत्र जारी करता प्रकार त्या ठिकाणी महानगरपालिका ग्रामपंचायत त्यानंतर तहसील आणि महानगर आपलं नगरपालिका सॉरी अशा प्रकारे हे चार ऑप्शन दिलेले आहेत कोणकोणते आहेत पहिले जे आहे ते महानगरपालिका दुसरी ग्रामपंचायत तिसरी तहसील चौथी जी आहे ती नगरपालिका अशा प्रकारे हे चार ऑप्शन आहेत तुम्ही ज्यापैकी असाल ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात आम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत आहे आम्ही ग्रामपंचायत निवडू शकतो तुम्हाला पण ग्राम ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत निवडा महानगरपालिका येत असेल तर महानगरपालिका निवडा आणि तहसील येत असेल तर तहसील निवडू शकता त्यानंतर या ठिकाणी खाली काय दिलेलं आहे की सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले नैसर्गिक किंवा क्रियेद्वारे परिशुतीचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी महत्त्वाचा कागदपत्र हाच आहे की सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक शास्त्रीक्रियाद्वारे परिशुतीचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराचे देखे प्रसुती घरी झालेली असल्यास ग्रामसेवक ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जन्म नोंदणी प्रमाणपत्र जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला घेणं गरजेचं आहे तर राशन कार्ड पाहिजे त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र हे कागदपत्र तुम्हाला तीन कागदप्रासणं ग महत्त्वाचे आहेत तर तुम्हाला या ठिकाणी जो लाभ आहे तो भेटणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे आहे ते जो प्रसुतीचा लाभ आहे प्रसूतीचा फॉर्म आहे तुम्ही अशा प्रकारे जे आहे तुम्ही भरू शकतात तुम्हाला माहिती सांगितली फार्म कसा भरायचा आहे कागदपत्र कोणकोणते लागतात ला ए टू झेड माहिती तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण सांगितलेली आहे माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि इथून पुढं पण तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असेल दुसरा कुठला लाभ घ्यायचा असेल तर ते पण आम्हाला कमेंट कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकतात तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असेल ते बी सांगा आणि आपल्या टेलिग्रामला चॅनलला स जॉईन करायला विसरू नका कारण का टेलिग्राम चॅनल चॅनलवरतीच आपल्याला तुम्हाला ह्या योजनेविषयी काय कागदपत्र पाहिजे असतील तर नक्कीच आम्हाला त्या टेलिग्रामला जॉईन जॉईन करून तुम्ही जे आहे ते या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता विचारू शकता तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर माहिती पण भेटली जाते आपल्या टेलिग्राम चॅनलला तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र